हॅलो फ्रेंड्स आय एम उमेश सिलगावी लेक्चर ॲट एस पी एम पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट्स मेजरमेंट्सबद्दल डिस्कस केलेला आहे मेजरमेंट्स मेजरमेंट्सबद्दल डिस्कस करत असताना आपण त्याला दोन कॅटेगरीत डिवाईड केलेलो होतो एक लो प्रेशर मेजरमेंट आणि एक हाय प्रेशर मेजरमेंट्स आता लो प्रेशर मेजरमेंट्समध्ये आपण वॅक्युम प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी कोणकोणते गेजेस यूज करू शकतो जसे की फिगानी गेज म्हणा मॅक्लॉड गेज म्हणा थर्मोकपल थर्मोकपल गेज म्हणा आयनायझेशन गेज याबद्दल सविस्तर डिस्कस केलेला आहे आणि हाय प्रेशर मेज मेजरमेंट्समध्ये आपण जे इलास्टिक इलास्टिक इलेमेंट्स असतात इलास्टिक प्रेशर मेजरमेंट एलिमेंट्सबद्दल डिस्कस केलेलं आहे तसेच इलेक्ट्रो मेकॅनिकल जे इलेमेंट्स आहेत प्रेशर सेन्सिंग करायचे त्याबद्दल देखील आपण डिस्कस केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू पॉइंट्स जो आपला न्यू नवीन पॉईंट आहे टेम्परेचर मेजरमेंट्स याबद्दल डिस्कस करणार आहोत तर टेम्परेचर मेजरमेंट करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक माहीत असेल की एखाद्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या मटेरियलमध्ये जेव्हा आपण एनर्जी इन्क्लूड करतो इन फॉर्म ऑफ दी हीट इन फॉर्म ऑफ दी हीट जेव्हा आपण त्याच्याला एनर्जी देत असतो किंवा रिमूव्ह करत असतो त्यावेळी तो जो बॉडी आहे त्यामध्ये त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिटिक्समध्ये म्हणा काही फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये किंवा काही केमिकल प्रॉपर्टी काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज यामध्ये चेंजेस येतात त्यामध्ये चेंजेस येतात त्याचा उपयोग करून आपण जो 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 टेम्परेचर डिफरन्स आहे म्हणजे ज्या ज्यामुळं जो ज्या जेवढा टेम्परेचर डिफरन्स आलेला आहे ज्यामुळं आपण जेव्हा हीट ॲड केलो त्याला हीट ॲड केल्यावरती हीट म्हणजे वन फॉर्म ऑफ एनर्जी ॲक्च्युली हीट इज नॉट अ एनर्जी एनर्जी हा वेगळा आहे आणि एनर्जीला ट्रान्सफर करण्याचा मोड हा एक हिट आहे हिट एनर्जी uh, ट्रान्सफर करण्याचा एक मोड म्हणजे हिट आहे म्हणजे जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असेल दोन बॉडींमध्ये त्यावेळी जेव्हा आपण एनर्जी ट्रान्सफर करतो तो एनर्जी ट्रान्सफरला हिट असे म्हणतात म्हणजे हिट या मोडने आपण एनर्जी ट्रान्सफर करतो म्हणजे हिट जे आहे तो वन फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर आहे जसं की तुमचं आता वर्क वर्क पण एक फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर आहे हीट जे आहे हीट पण एक फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर आहे ते ॲक्च्युली एनर्जी नाही आहेत हीट आणि वर्क इन नॉट एनर्जी दोज आर आर टाईप्स ऑफ एनर्जी ट्रान्सफर टाईप्स ऑफ एनर्जी ट्रान्सफर आहेत ओके हां तर ज्यावेळी तो आपण एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी ॲड करत असतो इन फॉर्म ऑफ बाय इन फॉर्म ऑफ दी ट्रान्सफर इन द हीट त्यावेळी त्यामध्ये फिजिकल त्याचे जे डायमेन्शन्स असतात किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी चेंजेस होत असतात मग त्यांच्याद्वारे आपण त्या बॉडीमध्ये टेम्परेचर चेंजेस झालेले आहेत ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर पहिलं आहे बायोमेटॅलिक बायोमे बायोमेटॅलिक थर्मोमीटर आता बायोमेटॅलिक थर्मोमीटर म्हणजे काय नावातच आहे बायोमेटॅलिक बायोमेटल्स म्हणजे दोन मेटलच्या साह्याने आपण टेम्परेचर जे आहे चेंज इन टेम्परेचर आपण मेजर करू शकतो ते कसं आहे तुम्हाला माहीत आहे जर तुम्ही बघितलात बायोमेटॅलिक थर्मोमीटर आ एक्स्टेन्सिवली यूज इन प्रोसेस इंडस्ट्री फॉर लोकल टेम्परेचर मेजरमेंट्स दोस टेम्परे दोस्ट थर्मोमीटर्स यूज टू फंडामेंटल प्रिन्सिपल्स फर्स्ट इज ऑल मेटल्स एक्सपांड अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे प्रत्येक मेटल कोणता पण मेटल असो तो त्याला टेम्प जेव्हा आपण म्हणजे मेटल जो आहे जेव्हा टेम्परेचर चेंज करतो तेव्हा तो एक्सपांड होत असतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होत असतो म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवता त्याचा जेव्हा तुम्ही त्याचा टेम्परेचर वाढवता त्यावेळी तो एक्सपांड होत असतो आणि जेव्हा तुम्ही त्याचं टेम्परेचर कमी करता ते कॉन्ट्रॅक्ट होत असतो म्हणजे एक त्याचं या प्रिन्सिपलवरती तुमचा बायोमेट बायोमेटॅलिक टेम्प थर्मोमीटर जे आहे तो काम करतो तसेच अजून एक प्रि प्रिन्सिपल आहे तो म्हणजे द टेम्परेचर कोपिशंट ऑफ एक्सपान्शन इज नॉट सेम फॉर ऑल मेटल अँड दे फोर द रेट ऑफ एक्सपान्शन ऑर कॉन्ट्रॅक्शन आर डिफरंट म्हणजे काय हो आपल्याला माहीत आहे की मटेरियलवरती म्हणजे मेटलवरती जेव्हा आपण टेम्परेचर ॲड करतो किंवा रिमूव्ह करतो हो, तो एक्सपांड होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो पण प्रत्येक मेटल जो आहे तो सेम रेटने एक्सपांड होतो का तर नाही प्रत्येक मटेरियल जो आहे तो सेम रेटने एक्सपांड होत नाही तर त्याचा जो टेम्प एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट व्हायची हो जे त्याचा जो फंड त्याचा जो प्रॉपर्टी आहे म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर कोय जो आहे एक्सपांशन एक्सपांशन कोय किंवा कॉन्ट्रॅक्शन कोय जे आहे तो डिफरंट डिफरंट असतो प्रत्येक मेटलचा एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन क्वफिशन जे आहे तो डिफरंट डिफरंट असतो मग त्याचा उपयोग करून आपण बायोमेटालिक थर्मामीटरच्या सहाय्याने आपण टेम्परेचर मेजर करणार आहोत तर यामध्ये काय होतो आ, जर तुम्हाला डायरेक्ट सांगायचं झालं तर तुम्ही तर बघू शकता इथं दोन मेटल आहेत इथं दोन मेटल आहेत पै वग एक मेटल दिसत आहे खाली काय किंवा इथं तुम्हाला दिसेल स्टील आहे आणि इकडचा साईडचा जो आहे तो ब्रास आहे तर डिफरंट मेटल आहेत डिफरंट मेटल आहेत तुम्हाला माहिती आहे मेटलचा पहिला पहिला प्रिन्सिपल काय हो जेव्हा आपण मेटलला हिट देतो की सॉरी टेम्परेचरमध्ये वाढवतो टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळी तो एक्सपांड होतो हे तुम्हाला माहिती आहे किंवा टेम्परेचर कमी करतो हो त्यावेळी तिथं तो कॉन्ट्रॅक्ट होतो हे मेटल झाला पण आता बराच पण मेटल आहे आणि स्टील पण मेटल आहे मग हे दोन्ही पण मेटल आहेत पण दोन्ही पण म्हणजे याचा हीट दिलो ना हीट दिल्यावरती दोन्ही या पूर्ण आता दोन जे मेटल आहेत ब्रास अँड स्टील हे दोघांना मी टुगेदर जॉईंट केलेलं आहे म्हणजे यांचा जो सर्फेस आहे तो सरफेस एकमेकांना पूर्णपणे टुगेदर म्हणजे पूर्णपणे जॉईंट जॉईंट केलेला मग जेव्हा मी त्याला टेम्परेचर वाढवतो या पूर्ण सिस्टीमचा टेम्परेचर वाढवतो तर माहीत आहे मटेरियलचा प्रॉपर्टी काय जेव्हा टेम्परेचर वाढवतो तो एक्सपांड व्हायला पाहिजे हे झाला पहिला प्रिन्सिपल ते एक्सपांड होतो पण दुसऱ्या प्रिन्सिपलच्यानुसार तो एक्सपांड कोणावरती डिपेंडिंग असतो त्यांचा तर्मल कोय होती होते त्यांचा एक्सपान्शन को होती डिपे कोय ऑफ एक्सपान्शन होती डिपेंडिंग असतो म्हणजे ज्याचा कोय पेशंट ऑफ एक्सपान्शन जो आहे तो जास्त तो जास्त एक्सपांड होतो ज्याचा कोय पेशंट ऑफ एक्सपान्शन जास्त तो जास्त एक्सपांड होतो आणि ज्याचा कोय पेशंट ऑफ एक्सपान्शन कमी तो कमी एक्सपांड होतो ॲट अ सेम टेम्परेचर चेंज ॲट अ सेम टेम्परेचर चेंज म्हणजे सपोज मी म्हणलो आता वीस डिग्री टेम्परेचर चेंज केलो मी वीस डिग्री टेम्परेचर चेंज केलो आणि म्हणलो की स्टीलचा जो टेम टेम त्यामुळे पेशंट आहे तो वीस डिग्रीला टेम्परेचर चेंज केल्यावरती दोन एम एममध्ये जर स्टील जर एक्सपांड होत असेल स्टील जर एक्सपांड होत असेल तर ब्रास जो आहे वीस डिग्री टेम्परेचर चेंजला जर एक एम एम होत असेल हे डिफरंट होतात का बरं कारण टेम्परेचर कोइपिशंट जो आहे तो डिपेंड्स अपॉन दी म्हणजे मटेरियलवरती डिपेंडिंग असतो आता स्टीलचा टेम्परेचर कोपिशंट जास्त आहे सॉरी स्टी, स्टील सॉरी स्टीलचा जो टेम्परेचर कोपिशंट आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर टू ब्रास म्हणजे आताचं जे एक्झाम्पल होतं सपोज ट्वेंटी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंज केलं तर ब्रास जो आहे तो दोन एम एम पगड डि एक्सपांड झाला तर आणि तुमचा जो स्टील आहे तो एक एम एम डिस्प्ला एक्सपांड झाला म्हणजे यांचा जो टेम्परेचर कोयपिशंट आहे तो एक्सपान्शन ऑफ टेम्प एक्सपान्शन कोयपिशंट जो आहे हे डिफरंट डिफरंट आहेत म्हणजे प्रत्येक मटेरियलचा जो एक्सपेंशन कोयपेशन्ट आहे तो फिक्स असतो तो फिक्स असतो मग यामधून तुम्हाला कळून येईल ब्रास जो आहे त्याचा टेम्परेचर कॉपिशन जे असतं आहे कोयपेशन ऑफ एक्सपान्शन जास्त आहे आणि तुमचा जो स्टील आहे त्याचा कोय ऑफ एक्सपान्शन कमी आहे मग त्यामुळं काय होतो पण दोन्ही मटेरियल जे आहेत आता जर मी फ्रीली जर त्यांना फ्री ईट केलो असतो म्हणजे आता आ सपोज समजा ब्रास आहे ग्रासला जर मी फ्री ईट केलो म्हणजे फक्त ग्रासचा मटेरियल आहे आणि मी त्याला ट्वेंटी डिग्री टेम्परेचर चेंज केलं तर त्याचा जो चेंज इन लेंथ आहे तो इथंपर्यंत येत होता सपोज तो इथंपर्यंत येत होता आणि जर मी सेम जर आता स्टीलचा सांगितलं स्टील पहिला सपोज सेम लेंथ होता स्टील देखील आणि मी त्याला ट्वेंटी डिग्री पुन्हा सेम टेन ट्वेंटी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंज केलं पण त्याचा जो चेंज इन लेंथ आहे तो वन एम पर्यंत आलेला आहे तुम्ही तो बघू शकता अशा पद्धतीने वन एम एम म्हणजे आता जे चेंज इन लेंथ आहे हे दो दोघांमध्ये डिफरंट आहे पण हे दोन्ही मटेरियल जे आहेत या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे बायोमेटल स्ट्रीपमध्ये हे दोन्ही मटेरियल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत एकमेकांना पूर्णपणे जॉईंट केलेले आहेत एकमेकांना पूर्णपणे जॉईंट केलेले आहेत मग असं चेंज इन लेंथ होऊ शकेल का हो मग आता याचा चेंज इन लेंथ जे आहे कमी याचा चेंज इन लेंथ जास्त मग अशा वेळी काय होतो तुमचा जो स्ट्रीप आहे तो स्ट्रीप बेंड होतो तुमचा जो स्ट्रीप आहे तो बेंड होतो टुवर्ड्स दी लो कोपेशन ऑफ एक्सपान्शन मटेरियल टुवर्ड्स दी लो कोइपेशन ऑफ एक्सपान्शन मटेरियल का म्हणजे तुमचा जो स्टील आहे तो कमी एक्सपांड झाला तो वन एम आणि तुमचा जो ब्रास आहे तो जास्त एक्सपांड झाला तो जास्त एक्सपांड झाला पण दोन्ही पण कसं आहे दोन्ही टुगेदर पूर्ण बॉन्ड केलेलं आहेत मग त्यामुळं काय म्हणावं तुमचा जो ब्रास आहे तो कर्वमध्ये म्हणजे तुमचा जो ब्रास आहे तो जास्त कर्व घेईल आणि तुमचा जो स्टील आहे कमी घेईल यावेळी तुम्ही बघू शकता दोन्ही एंड जे आहेत तो सेम येतात दोन्ही एंड जर दो तुम्ही बघितलं तर ते दोन्ही सेम लेवलला आहेत मग तुम्हाला इथं कळेल तुमचा जो स्टील आहे तो पण एक्सपांड झाला आणि तुमचा जो ब्रास आहे तो देखील एक्सपांड झाला पण ब्रासचा जो एक्सपांसपांय पेशंट ऑफ एक्सपान्शन आहे तो जास्त आहे आणि तुमचा स्टीलचा जो आहे तो कोय ऑफ एक्सपान्शन कमी आहे म्हणून तुमचा जो मेटॅलिक स्ट्रीप आहे टेम्परेचर इनक्रीज केल्यावरती टुवर्ड्स दी स्टील टुवर्ड्स दी स्टील बेंड होता टुवर्ड्ज द स्टील बेंड झालतात आता हा जो बेंडिंग आहे हा जो डिफ्लेक्शन आहे किंवा बेंडिंग आहे हे डिफ्लेक्शन प्रपोर्शन असतो जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज झाला त्याला प्रपोशन असतो म्हणजे त्याच्या प्रपोशनली ते बेंड होत असतात आणि रिवर्सटी जर तुम्ही बघितलात हे झालं इटिंगबद्दल जर तुम्ही कूल केलात त्याला जर तुम्ही कूल केलात म्हणजे मायनस ट्वेंटी डिग्री केलात म्हणजे ट्वेंटी डिग्री कमी केलात त्या स्ट्रीपमधून तर काय होतो त्यावेळी पूर्ण बेंडिंग होतो पण ते अपोजिट डायरेक्शनमध्ये बेंडिंग होतो म्हणजे तुमचा जो यावेळीचा जो म्हणजे तुमचा बॉ भ्रास जो आहे तो जास्त कॉन्ट्रॅक्ट होतो भ्रास जो आहे भा भ्रास जो आहे तो जास्त कॉन्ट्रॅक्ट होतो आणि स्टील जो आहे तो कमी कॉन्ट्रॅक्ट होतो स्टील जो आहे तो कमी कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणून म्हणजे त्यावेळी तुमचा जो बेंडिंग आहे तो टुवर्ड्स दी टुवर्ड्स दी हाय त हाय ऑफ एक्सपान्शनपशी होत असतो ज्यावेळी आपण कूल करत असतो किंवा ज्यावेळी आपण टेम्परेचर कमी करतो त्यावेळी मग याच्या उद्यो याच्या सहाय्याने आपण जो आहे आप आपण जो टेम्परेचर आहे तो मेजर करू शकतो डिफ्लेक्शनच्या साहाय्याने तर ते कसं करतात तर तुम्ही बघितलात की आता द डिफ्लेक्शन ऑफ द फ्रीज एंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी टेम्परेचर चेंज अँड स्क्वेअर ऑफ द लेंथ ऑफ द स्ट्रीट अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द थिकनेस थ्रू आट दी लिनियर प्रपोर्शनल ऑफ डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट रिफ्लेक्शन टेम्परेचर कॅटेटिक्स म्हणजे काय आता तुम्ही सपोज समजा कन्सिडर करा तुमचा स्ट्रीव जेव्हा तो पहिला स्टेट होता या पद्धतीनं आणि त्यांचे दोघांचे जे थिकनेस आहेत ते टी वन आणि टी टू होते दोन डिफरंट मटेरियलचे ते टुगेदर बॉन्ड केलेले आहेत आणि तुम्ही जेव्हा त्याला हीट दिला किंवा ते टेम्परेचर टेम्परेचर चेंज केला ते आता या हाकमध्ये बेंड झालेल्या आहेत आता हा जर जर तुम्ही जो ह्याचं तुम्ही गॅ तुम रेडे सप्वि घेतलात की जो तुमचा मेटल आहे म्हणजे जो हाय थर्मल एक्सपान्शनचा जो मेटल आहे तो त्याचा जो कगवेचक आहे तो आग प्लस डी आय घेणार आणि तुमचा जो लो लो एक्सपान्शन मेटल आहे त्याचा कगवेचक फक्त आग आला समजा मग त्याच्यानुसार आपण जो आग आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो आगसाठी फॉर्म्युला आहे तर तुम्हाला बघू शकता तुम्ही आता आग इज इक्वल टू टी टी इज नथिंग बट दी टोटल थिकनेस टोटल थिकनेस ऑफ दिस टीक म्हणजे यामध्ये दोन मेटल डिसिमिलर मेटल जे दोन आहेत त्या दोघांचा थिकनेस ॲडिशन टी म्हणजे ए टर्म जे आहे ते नोन आहे आणि या तुम्ही फाइंड आउट करू शकता टी टी ए पण टर्म तुम्हाला नोन आहेत इज नथिंग बट इज नथिंग बट दी मॉडलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ फर्स्ट मेटल अँड सेकंड मटेरियल टी पण तुम्हाला नोन आहे टी टी नोन आहेत आणि पुन्हा हे पण नोन आहे मग आणि ए जे आहेत गॅमा तर सॉरी अल्पा अल्पा इज नथिंग बट दी कोयपिशन ऑफ कोइपिशंट कोयपिशन ऑफ एक्सपान्शन म्हणजे ऑफ एक्सपान्शन ऑफ फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी मग यावरून तुम्हाला कळून येईल की अननोन टर्म कोणता हो याच्यात यात फक्त अननोन टर्म जो आहे तो टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर आहे चेंज इन टेंपरेचर मग सगळे नोन टर्म्स जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहेत मग तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता अननोन टर्म्स अननोन टर्म इज नथिंग बट दी चेंज इन टेंपरेचर म्हणजे याच्या सहाय्यानं तुम्ही चेंज इन टेम्परेचर जो आहे तो काढू शकता आता हे पुन्हा ते डिग केलेलं आहे ज्या म्हणजे यामध्ये आपण टी बाय टी इज नथिंग बट एम कन्सिडर केलेला आहे आणि ई एब बाय इज नथिंग बट एन कन्सिडर केलेला आहे आणि इथं पुन्हा तुम्हाला डिगॉ करून दाखवलेला आहे तर तुम्हाला याच्यावर कळून येईल की जेवढा डिफ डिफ्लेक्शन होईल डिफ्लेक्शनच्या सहाय्याने तुम्ही तुमचा जो टेम्परेचर चेंज आहे तो तुम्ही काढू शकता कारण तुमचा जो डिफ्लेक्शन आहे तो प्रपोशनल असतो तुमच्या चेंज इन टेम्परेचरला जेवढा जास्त टेम टेम्परेचरमध्ये चेंजेस येतो तेवढा जास्त तुमचा जो स्ट्रीप आहे तो तेवढा जास्त डिफ्लेक्ट होत असतो तर हे झालं म्हणजे बेसिक तर त्यानंतर तुम्ही बघू शकता पण जर तुम्ही बघितलात याचा जो डिफ्लेक्शन आहे याचा जो डिफ्लेक्शन आहे तो खूप कमी असतो तो खूप कमी असतो म्हणजे खूप कमी असल्यामुळं आपल्याला त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ते खूप कमी असते म्हणजे ते मग सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळं आपल्याला जर इन केस जर हाय सेन्सिटिव्हिटी ठिकाणी जर आपल्याला यूज करत असेल तर आपल्याला डिफ्लेक्शन जास्त लागतो त्याचा डिफ्लेक्शन त्याचा जो आहे तो जास्त लागतो म्हणजे चेंज इन डिफ्लेक्शन जो आहे म्हणजे जेव्हा आपण टेम्परेचरमध्ये चेंजेस करतो त्यामुळं तो तो स्टिप जो आहे तो बेंड झाला किंवा तो डिफ्लेक्ट झाला तो बेंड झाला किंवा तो डिफ्लेक्ट झाला मग त्याचा डिफ्लेक्शन आपण कॅल्क्युलेट करतो इन फॉर्म ऑफ दी चेंज इन टेम्परेचर इन फॉर्म ऑफ दी चेंज इन टेम्परेचर पण हे जो डिफ्लेक्शन आहे खूप कमी आहे मग त्याला इन्क्रीज कसा करता येतो तर चेंज जो डिफ्लेक्शन आहे तुमचा त्याच कॉन्स्टंट चेंज इन टेम्परेचरला तुमचं डिफ्लेक्शन जास्त भेटायला पाहिजे म्हणजे मॅग्निफिकेशन व्हायला पाहिजे जास्त डिफ्लेक्शन आपल्याला शो व्हायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो तर तुम्हाला आता मी जस्ट सांगितलं होतं की चेंज इन डिफ्लेक्शन किंवा डिफ्लेक्शन इज डिपेंड्स अपॉन तुम्हाला तर तो होतं डिफ्लेक्शन इज डिपेंड्स अपॉन पहिला टाइम होता तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे चेंज इन टेम्परेचरला चेंज इन टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमचा डिफ्लेक्शन तुमचा डिफ्लेक्शनला जो प्रोपोर्शनल आहे तो चेंज इन टेम्परेचर आहे आणि ॲज वेल एज तुमचा डिफ्लेक्शन आहे तो प्रोपोर्शनल आहे तुमचा जो लेंथ आहे स्ट्रिपचा त्याच्या स्क्वेबच्या त्याच्या स्क्वेबचा तो प्रोपोर्शनल आहे म्हणजे जेवढा जास्त लेन्थचा तुम्ही स्ट्रिप घ्याल जेवढा जास्त लेंथचा तुम्ही स्ट्रिप घ्याल तेवढा जास्त तुम्हाला डिफ्लेक्शन भेटेल ॲट अ सेम टेम्परेचर चेंज अटर सेम टेम्परेचर चेंजला तुम्हाला तेवढा जास्त डिफ्लेक्शन भेटेल म्हणून मग आता लेंथ जर आपण वाढ वाढवलो एका स्ट्रिपचा जर सपोज मी आता लेंथ वाढवलं मला जास्त डिफ्लेक्शन पाहिजे म्हणून मी मोठा लेंथ घेतलो खूपच जास्त वाढवलो पण किती पण तुम्ही लेंथ वाढवा तो काय होणार व तुमचा इन्स्ट्रुमेंट जो आहे तो मोठा होणार म्हणजे लांब जास्त लेंथचा होणार मग ते इन्स्ट्रुमेंट जे आहे तो युजेबल होत नाही म्हणजे तुम्ही ते जर लेंथ वाढवत गेलात इन्स्ट्रुमेंटचा तर तो साईज त्याचा जास्त होईल मग तुम्हा हो ते तुम्हाला जास्त यूज करता येत नाही मग त्याला अवॉइड कसा करायचा तर त्यासाठी जसं की आपण लास्ट बगडॉन ट्यूबमध्ये पाहिलो होतो त्या पद्धतीनं जो तुमचा बायोमेटल आहे तो स्पायगल अ एलिकल शेपमध्ये बनवतात मग स्पायगल व एलिकल शेपमध्ये बनवल्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे स्पायगल शेप जर तुम्ही बघितलात एकच मिनिट स्पायगल शेपचं जर तुम्ही बघितलात तर इथं तुम्ही बघू शकता स्पायगल शेप स्पायगल शेपमुळे काय होणार गो त्याचा ऑटोमॅटिकली लेंथ वाढेल त्याचा ऑटोमॅटिकली लेंथ वाढेल आणि जो तुमचा साईज आहे तो साईज कमी राहील तुमचा इन्स्ट्रुमेंटचा जो साईज आहे तो कमी होईल लेंथ वाढल्यामुळे तुमचा लेंथ वाढल्यामुळे लेंथ कोणाला डायरेक्टली प्रपोशनल आहे लेन्थ डायरेक्टली प्रपोशनल टू दी डिफ्लेक्शन म्हणजे तुमचा जर जेव्हा तुम्ही टेम्परेचरमध्ये जेव्हा तुमचा टेंपरेचर चेंज होतो तुमचा डिफ्लेक्शन होतो आणि डिफ्लेक्शन कोणावरती डिपेंडिंग आहे हो तुमचा लेंथवरती तुम्ही किती जास्त लेंथ घेता तेवढं जास्त तुम्हाला डिफ्लेक्शन भेटेल ॲट अ सेम टेम्परेचर एक्सचेंजला मग तुम्ही तर आता लेंथ खूपच जास्त घेतलेलं आहे मग तुम्हाला जो डिफ्लेक्शन आहे तो खूपच जास्त भेटतो म्हणजे तुम्हाला मॅग्निफिकेशन करायची काही गरज नाही आहे तुम्हाला मॅग्निफिकेशन करायची काही गरज नाही म्हणजे छोट्या टेम्परेचर चेंजिंग जर झाला तर तुम्ही मॅग्निफाय करू शकता बाय युझिंग दी स्पायगल अ हेलिकल स्पायगल अ हेलिकल हेलिकलमध्ये पण सेम असतो म्हणजे हेलिकलमध्ये हेलिकल शेपमध्ये तुम्ही जो तुमचा बायोमेटल आहे तो बेंड करता हेलिकल शेपमध्ये पण हेलिकलचा जर तुम्ही बघितलं हेलिकलमध्ये जे रिडिंग आहेत तो सर्कुलर भेटत असतो म्हणजे तुमचा जो पॉईंटर आहे तो स ऑक्झेंटल प्लेन होती सर्कुलरमध्ये घुम गोठेट होत असतो ऑक्झेंटल प्लेन होती सर्कुलरमध्ये गोठेट असतो होत असतो कारण तुमचा जो एलिकल तुम्ही इथे बघू शकता तुमचा एलिकल स्ट्रीप आहे एलिकल स्ट्रिप आहे आणि तुमचा पॉइंटर जो आहे तो यामध्ये जो शाफ्ट आहे मध्ये जो शाफ्ट आहे त्या शाप्टला कनेक्टेड आहे मग जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही त्याला हीट चेंजेस याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये चेंजेस करता तुमचा स्ट्रीप काय होतो तो डिफ्लेक्ट होतो डिफ्लेक्ट झाल्यावरती तुमचा शाफ्ट जो आहे तो त्या प्रोपोर्शनलने गोठेट होतो शाफ्ट गोठेट झाला की त्यावरती पॉइंटर जो आहे तो गोठेट होतो म्हणजे तुम्हाला वोटेटिंग टाईप वोटेटिंग टाईप तुमचा जो हिडिंग आहे तो भेटतो ऑगलर होती गोटेटिंग टाईप हिडिंग तो भेटतो तुम्हाला इथं तुम्हाला सेक्शन त्याचं दाखवलेलं आहे तर ॲडव्हांटेजेस बघितलात ॲडवांटेजेस बघितलात बायोमेटलचे तर सिंपल अँड रबस्ट कन्स्ट्रक्शन असतो सिंपल कन्स्ट्रक्शन आहे रबस्ट आहे रिलेटिवली लेस कॉस्टली म्हणजे कॉस्ट जो आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर टू बाकीचे जे टम टेम्परेचर मेजरमेंट आहेत त्याच्यापेक्षा याचा कॉस्ट जो आहे कमी आहे आणि कॉस्टनुसार जर तुम्ही याची ॲक्युरेसी बघितलात तर ती खूपच घोड आहे म्हणजे याचा जो कॉस्ट आहे त्या कॉस्टनुसार याची ॲक्युरेसी जर बघितला तो खूपच गुड आहे गुड अॅक्युरेसी रिलेटिव्ह टू कॉस्ट रिलेटिव्ह टू कॉस्ट आणि जर तुम्ही डिसएडव्हानेजेस बघितला त्याचे एकच तुम्ही डिसएडव्हानेजेस बघितलात ॲक्युरेसी इज नॉट हॅज हाय ॲज अ मर्करी ग्लास म्हणजे अॅक्युरेसी जे आहे तो मर्क ग्लासपेक्षा म्हणजे मर्करी ग्लासचा जो तुमचा ॲक्युरेसी असतो म्हणजे जो मीटर यूज करता त्याच्यापेक्षा कमी अॅक्युरेसीचा आहे पण जर तुम्ही इन फॉर्म ऑफ दी जर तुम्ही कॉस्ट विथ 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 रिलेटेड टू कॉस्ट बघितलात तर याची अॅक्युरेसी जास्त आहे का म्हणजे याची कॉस्ट जास्त असतो लास्ट हाय जो आहे त्याची कॉस्ट जास्त आहे इट इज टू बी माउंटेड ॲट ॲट दी पॉईंट ऑफ द टेम्परेचर मेजरमेंट आणि जर अजून बघितलात की अजून याचे जर ॲप्लिकेशन्स बघितलात ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत तर बायोमेटल मेटालिक मेतल, स्टिप जे आहे तो मोस्टली कुठं यूज करत होतो ॲज ॲक्टिंग ॲज अ स्विच स्विच म्हणून जिथं आपण यूज करू शकतो जसं की तुमचा रेफ्रिजरेटर घटक असेल एअर कंडिशनिंग असेल तुमचा ओव्हन असेल त्यामध्ये तुम्ही ॲज अ स्विच म्हणून तुम्ही बायोमेटॅलिक स्टिप यूज करू शकता म्हणजे बायोमेटॅलिकच्या टिपच्या सहाय्याने आहे म्हणजे आता सपोज तुमचा बायोमेट्रालिक स्टिप आहे तो तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही याला टेम्परेचरमध्ये चेंजेस करता तो बेंड होत असतो तो डिफ्लेक्ट होत असतो मग तुमचा एअर कंडिशनिंगमध्ये तसंच होतो म्हणजे जेव्हा रूमचा टेम्परेचर वाढतो एअर कंडिशनिंग कसं ऑटोमॅटिक सेन्स करतो टेम्परेचर आणि टेंपरेचर सेन्स करतो तर तो आता सध्याला सपोज कमी टेम्परेचरपर्यंत रूम मेंटेन केला पंधरा डिग्रीपर्यंत सेल्सिअसपर्यंत रूम मेंटेन आहे समजा तुमचा रूम पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत मेंटेन आहे मग आता टेम्प आता तुमच्या एअर कंडिशनिंग बंद आहे मग टेम्परेचर हळूहळूहळू वाढत जाणार मग आता सपोज वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तुमचा टेम्परेचर वाढला तर तुमचा बायोमेटल काय होणार गो चेंज इन टेम्परेचर झाला पाच डिग्री सेल्सिअस मग तो थोडा डिफ्लेक्ट होणार डिफ्लेक्ट झाल्यामुळे इथं स्विच ॲक्टिवेट होतो म्हणजे तो जाऊन तुला टच होतो आणि तुमचा जो स्विच आहे तो ॲक्ट होतो आणि तुमचा जो सर्किट आहे तो क्लोज होतो आणि पुन्हा तुमचा जो एअर कंडिशनिंग आहे तो पुन्हा चालू होतो अशा पद्धतीनं म्हणजे ज्या ठिकाणी स्विचेस म्हणून बायोमेटल स्ट्रिपचा यूज होतो मॅक्सिमम ठिकाणी स्विचेस म्हणून बायोमेटल स्ट्रिपचा यूज केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे आपलं नेक्स्ट जे बीट आहेत जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा जो लिक्विड थकबो आहे त्याबद्दल आणि प्रेशर थकबमो याबद्दल डिस्कस करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये थँक्यू